हाय फ्रेंड्स वन ऑलिव्हनमध्ये आज आपण एकदम हॉटेल स्टाईल ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहणार आहोत ही ग्रेव्ही वापरून आपण पन्नासपेक्षा जास्त भाज्या करू शकतो त्याही एकदम हॉटेलसारखी चव असणाऱ्या अशा आणि ही ग्रेव्ही पंधरा दिवस आरामात टिकते अशी ही ग्रेव्ही आहे तर ती कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीनं ते आपण पाहूयात पण त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर ती ग्रेव्ही कशी बनवायची ते आपण पाहूयात तर ग्रेव्ही बनवण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला येथे मी काजू आणि टरबुजाच्या बिया भी अशा भिजत घातलेल्या आहेत एक चार ते पाच काजू आणि टरबुजाच्या एक ते दीड चमच्या बिया आहेत या आणि या दहा मिनटासाठी भिजत घालून नंतर या मिक्सरमध्ये फक्त दीड चमचा पाणी घालून बारीकेची पेस्ट करून घ्यायची इथं मी टोमॅटो घेतलेले आहेत चार मध्यम आकाराचे टोमॅटो असे बारीक करून घेतलेले आहेत मी येथे आणि जेवढे टोमॅटो आहेत त्याच्या अर्धे आपण कांदे घ्यायचे म्हणजे चार टोमॅटोसाठी मी दोन कांदे घेतलेले आहे। आहेत कांदे पण मी त्याच पद्धतीनं बारीक असे स्लाइस करून घेतलेले आहेत त्याचे आणि येथे लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे मी जेवढा लसूण असेल त्याच्यापेक्षा अर्धा अद्रक घ्यायचं यापासून तयार झालेली ग्रेव्ही ही पंधरा दिवस आरामात टिकते यामुळे तुम्ही जर साठवणीसाठी ग्रेव्ही बनवणार असाल तर एक किलो टोमॅटोसाठी अर्धा किलो कांदा घ्यायचा आणि सेम लसूणचं प्रमाण आणि अद्रकचं प्रमाण पण त्यानुसारच ठरवायचं तर आता येथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे दोन मोठ्या चमच्याच्या अंदाजानं तेल आहे हे हे तेल आपण थोडंसं गरम झालं की लगेचच यामध्ये तमालपत्र ॲड करणार आहोत दोन तमालपत्र मी असे बारीक करून ॲड केलेले आहेत यासोबतच यामध्ये लगेच एक चमचा जिरे ॲड करायचे आता यामध्ये मी चार हिरवी वेलची टाकते हिरवी वेलची न सोलता टाकलेली आहे मी तुम्ही सोलून पण टाकू शकता यामध्ये लगेच मी दालचिनी टाकलेली आहे एक इंच एक सात ते आठ लवंगा टाकलेल्या आहेत लवंगा शक्यतो फुलं असलेल्या घ्यायच्या आणि सात ते आठ काळी मिरी टाकलेली आहेत एक चमचा धने ॲड करायचे यामध्ये आणि आता हे छान असं आपण परतून घेऊयात हे सगळे मसाले फक्त एकच मिनिट परतायचे जास्त काळे होईपर्यंत नाही परतायचे हे तर हे बघा यामध्ये आता मी कांदा घेते कांद्याचे जे स्लाईस करून घेतले होते मी ते यामध्ये ॲड केलेले आहेत हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा करून घ्यायचा तळून घ्यायचा पूर्णपणे ब्राऊन नाही बनवायचा हा कांदा हे बघा आता हा थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे तर यामध्ये अद्रक आणि लसूणची जी पेस्ट केली होती ती ॲड करायची आणि हे दोन्ही पण छान असं परतून घ्यायचं या अशा पद्धतीच्या ग्रेव्हीमुळे भाजीची चव एकदम हॉटेलसारखी लागते आणि आपण या ग्रेव्हीपासून भरपूर अशा भाज्या बनवू शकतो जेवढ्या काही हॉटेलमध्ये उपलब्ध असतात त्या सगळ्या भाज्या आपण या ग्रेव्हीपासून घरी बनवू शकतो हे बघा छान कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर मी यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे आणि हे आता छान असं मऊ होईपर्यंत परतायचं हे बघा हे अशा पद्धतीनं टोमॅटोमध्ये असलेल्या पाण्यापासून हे थोडंसं सा शिजल्यासारखं होतं आता हे लवकर शिजण्यासाठी एक दोन मिनिट मी झाकून ठेवते दोन मिनिटानंतर पाहूयात आपण टोमॅटो आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे मऊ आणि हे आणखीन जास्त मऊ व्हावं यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूयात मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ होतं आणि छान असं परतलं जातं हे बघा असं मीठ घातल्यानंतर छान हे मिक्स करून आपण परत एकदा झाकून ठेवूयात त्या टोमॅटोला थोडंसं तेल सुटल्यासारखं होतं तो तोपर्यंत आपण हे झाकायचं हे बघा अशा पद्धतीनं मी एक पाच ते सात मिनिट झाकून ठेवते आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता याला थोडंसं तेल सुटल्यासारखं झालेलं आहे हे आता छान असं परतल्या गेलेलं आहे आपलं टोमॅटो आता मी गॅस बंद करते आणि हे पूर्णपणे मिश्रण थंड करून मिक्सरमधून काढून घेते हे हे बघा ही अशी मी मिक्सरमध्ये त्या टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता मी कढईमध्ये तेल घेते तेल भरपूर घ्यायचं जेवढं जास्त आपण तेल वापरू तेवढी आपली ग्रेव्ही ही छान होते तसेच तेलामुळे ग्रेव्ही आपली जास्त दिवस टिकण्यास मदत होते हे तेल जास्त गरम न होऊ देता कोमट तेलामध्येच जिरे ॲड करते मी तसेच यामध्ये आपण लाल तिखट ॲड करायचं मी येथे दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे बेडगी मिरचीचं तिखट आहे हे याने कलर आपला छान येतो तसेच येथे एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे मी आणि थोडीशी हळद ॲड करायची मध्ये आपण जे काही तिखट टाकलेलं आहे त्याचा ठसका उठू नये यासाठीच आपण हे कोमट तेलामध्ये ॲड करायचं आणि न थोडंसं शिजवायचं हे बघा आणि आता यामध्ये आपण ती जी पेस्ट करून घेतलेली आहे टोमॅटो आणि कांद्याची ती ॲड करायची आणि ही छान अशी यामध्ये मिक्स करायची या तेलामध्ये हे बघा छान अशी ही एक जीव करून घ्यायची हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची हे बघा छान असं हे एक जीव करून घ्यायचं ग्रेव्ही लवकर होण्यासाठी आपण याला झाकून ठेवूयात एक पाच ते सात मिनिट झाकून ठेवूयात हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे हे बघा आता आपण यामध्ये जी काजूची पेस्ट करून घेतली होती ती ॲड करूयात हे बघा अशी ही पेस्ट ॲड करायची त्यामध्ये काजूची पेस्ट टाकल्यानंतर यामध्ये ते भांडं थोडंसं विसळून पाणी घ्यायचं फक्त दीड चमच्या अंदाजानेच पाणी घ्यायचं यामध्ये ही पेस्ट टाकल्यानंतर ग्रेव्ही आपली करपू शकते त्यामुळे याला कंटिन्यू हलवायचं हे बघा हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडं मीठ ॲड करायचं मीठ आपण टोमॅटोमध्ये पण ॲड केलं होतं त्यामुळे मीठ थोडंच टाकायचं आणि ही छान अशी आपण शिजवून घ्यायची आणि लवकर शिजण्यासाठी परत फक्त दोन मिनिट आपण झाकून ठेवूयात दोन मिनिटानंतर चेक करूया आपण हे बघा छान अशी तयार झालेली आहे आपली ग्रेव्ही आणि वास पण खूपच छान येत आहे तुम्ही पाहू शकता याला तेल पण छान असं सुटलेलं आहे आता मी गॅस बंद करते तर अशा पद्धतीनं आपली हॉटेल स्टाईल ग्रेव्ही तयार झालेली आहे ही ग्रेव्ही वापरून आपण पन्नासपेक्षा जास्त भाज्या बनवू शकतो तसेच ही ग्रेव्ही आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो फ्रीजमध्ये ही ग्रेव्ही आपण पंधरा दिवसासाठी साठवून ठेवू शकतो आणि त्यापेक्षा एक थोडे दोन ते तीन दिवस जास्त साठवायचे असेल तर तुम्ही ही ग्रेव्ही फ्रीजरमध्ये पण ठेवू शकता तर अशा पद्धतीनं ही आजची तुम्हाला ग्रेव्हीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या पी इन वन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद